रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये ईद ए मिलाद सण आणि गणेशोत्सवाच्या अनुषंगाने समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांत अधिकारी माने, तहसीलदार जाधव, पोलीस अधिकारी धुमाळ आणि अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी रस्ता, महावितरण, महामार्ग, नगरपंचायत विभागाबाबत अनेक समस्या मांडल्या. यावेळी मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काही मार्गदर्शक सूचना देखील केल्या आहेत. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक इथे घेण्यात आली. त्या बैठकीसाठी राजापूर पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी त्याला हजर होते. त्या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व बाबींची चर्चा झाली. सर्व बाबींबद्दल जे काही मुद्द्यांवरती चर्चा करणं आवश्यक होतं ती चर्चा झाली. सर्वांनी हा उत्सव अत्यंत शांततेने आणि उत्साहाने साजरा केला जाईल याबद्दल सर्वजण आश्वस्त केलं. ह्या कालखंडामध्ये प्रशासकीय यंत्रणेसुद्धा खूप तयारी सुरू केलेली आहे. खास करून मुंबईवरून येणारे जे काही चाकरमानी आहेत त्यांच्या व्यवस्थेकरता पेंडाल असतील, त्यांना पिण्याचं पाणी, औषध इत्यादी व्यवस्था केलेली आहे. या कालखंडामध्ये पोलीस विभागाकडूनसुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये बंदोबस्त नेमण्याची कार्यवाही चालू आहे. काही ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्तसुद्धा आम्ही देणार आहोत. तो अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो राज्य राखीव पोलीस दलाची मदत येणार आहे. होमगार्ड या बंदोबस्तसाठी देणार आहेत. महामार्गावरती आपण महामार्ग पोलीस तर स्थानिक पोलीस यांचाही बंदोबस्त सातत्याने असणार आहे. गस्त त्या ठिकाणी ठेवली जाणार आहे. कुठल्या प्रकारचा वाहनांना अडथळा येऊ नये, वाहतूक कुठेही जाम होऊ नये यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. राजापूर तालुक्यामध्ये इथे अत्यंत सलोख्याचे वातावरण आहे. या भागामध्ये गणेशोत्सव शांततेने पार पाडला जाईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आणि ह्याबद्दल प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आमचे अधिकारी रात्रंदिवस ह्या संदर्भातले काम करत आहेत आणि हा बंदोबस्त अत्यंत चोखपणे पार पाडला जाईल.